विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सेलम येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। ज्ञानोबा तुकोबाच्या नामघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी सोहळा रंगला। ज्ञानदेवे रचियाला पाया, तुक झालासे कळस, असं महाराष्ट्रातील संत परंपरेचं वर्णन केलं जातं। संत ज्ञानेश्वरांपासून एकनाथ, नामदेव आणि संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं आहे। यात संतांचे विचार महाराष्ट्रातील गावागावात पारायण सोहळ्याच्या माध्यमातून दिले जातात। अशीच परंपरा गलाई व्यवसायानिमित्त परराज्यात गेलेल्या सांगली जिल्ह्यातील खणापूर, तासगाव, आटपाडी तालुक्यासह परिसरातील गलाई बांधवांनी जपली आहे। तामिळनाडू येथील सेलम या ठिकाणी गेल्या 8 वर्षांपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते। सेलम मधील सेवापेठ परिसरात असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालावाद प्रमाणे दिनांक 9 ते 15 मार्च दरम्यान हा पारायण सोहळा संपन्न झाला। या पारायण सोहळ्यात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम अगदी भक्तिमय वातावरणात पार पडले। महाराष्ट्रातील प्रवचनकार, कीर्तनकार यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। या सोहळ्यातील सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाची सोय गलाई बांधवांनी केली होती। सप्ताहाच्या शेवटी सेलम शहरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची मिरवणूक, तसे दिंडी सोहळा, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबांच्या नामघोषात उत्साही वातावरणात संपन्न झाला। या ग्रंथराज पारायण सोहळ्यात वेल्लूर, चेन्नई, गुडियात्तम, अर्काट, कांचीपुरम, वानंपाडे, तिरुपुत्तर, कृष्णगिरी, धरमपुरी, नामक्कल, तिरुचुगोंड, परमती वेरूळ, मसुरी, तिरुचिनापल्ली, तंजावूर, इरोड, कोईमतूर येथील गलाई बांधव व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।